हे बघा, सगळी सुख पायाशी असताना सुद्धा यांनी असली काम करण्याची गरजच नाहीये. हे बघा, मला असं वाटत यांनी आमच्या सोबत घरी राहायला यावं. मला वाटतंय हीच वेळ आहे त्यांनी स्वतःची ताकद आजमावून बघायची. पण शौनक, किती बी झालं तरी हे तुझ्या आई वडील आहेत. मी स्वतःच्या मर्जीनं माझ्या लेकीचा हात तुझ्या हातात दिलाय. आता माझा तिच्यावर हक्क नाही. मी परकाच काय बी झालं तरी. मी तुमच्यावर बळजबरी करणार नाही. इथं राहून हे चॅलेंज पूर्ण करायचं का आई बापांबरोबर आपल्या घरी जाऊन आयुष्यारामात आयुष्य जगायचं हे तू ठरव. बघा, जीवाला धोका तिथं बी आहे. त्या बाबतीत काय झालं तर इलास पाटील कवच बनून तुमच्या पाठीशी उभा राहील. मी कुठं बी असलो तरी माझी नजर घारीगत माझ्या साजेरीवर असणार. मी माझ्या इल्लाच्या नखाला बी धक्का लागून जाणार नाही. बाकी ठरवा आता तुमचं तुम्हीच. आम्ही तुम्हाला दिलेलं चॅलेंज नक्की पूर्ण करू. अरे पण शौनक, आपल्या घरी आल्यावर तू चॅलेंज कसं पूर्ण करणार आहेस? नाही बाबा, आम्ही आपल्या घरी येणारच नाही. म्हणजे काकांना दिलेलं चॅलेंज जोपर्यंत आम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या घरी येणार नाही. कारण मला या घरात येताना ताठवाणीने घरात यायचंय. साजिरीला तिच्या माहेरी येताना अवघड वाटायला नको. फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी आम्हाला चॅलेंज पूर्ण करून दाखवावंच लागेल. त्यामुळे तुम्ही दोघे जाग. शौनक, हा तुमचा शेवटचा निर्णय आहे? निर्णय घेणारे ते कोण आहेत? आपण जे सांगू ते त्यांना ऐकावंच लागेल. नाही, आय एम सॉरी, तुम्ही जा प्लीज. केदार, चला निघूया आपण. सगळीच वादळ वाट भरकटवण्यासाठी येत नाहीत पोरांनो. काही वादळ वाट मोकळी बी करून घेतात. ५० टक्के बाबा, 50% असं का म्हणाले? शौनक, अरे त्याला असं म्हणायचं होत कि माझ्या परीक्षेत तू 50% उतरलास. लाडक्या लेकरानं तो म्हंटल ना कि आजी लगेच ताकबात ओळखते. अरे आता नेटानं कष्ट कर. हत्ती गेला आणि शेपूट उरलंय.
मोर काय सांगतेस तू बच्चू, तू एवढं सगळं केलंस तरी काहीही फरक पडला नाही. काहीही फरक पडला नाही. तुला माहितीये डॅडा, केदार काका पण होते तिथे. काही त्या थेरड्याला काका वगैरे म्हणायची गरज नाही बरं का. सगळ्या वादाचं मूळ हाच आहे. माझ्या तावडीतनं निसटून त्या विलास पाटीलकडे राहायला गेला नसताना तर हे सगळं घडलंच नसतं. ते सगळं ठीक आहे, पण त्या दोघांना नामोहरम करण्यासाठी मी काय करू डॅडा. किती त्यांचा अपमान केला ना तरी ती जिद्द सोडत नाहीये, एकमेकांची साथ सोडत नाहीये, आणि मला चिडवण्यासाठी माझ्या समोर हात धरून उभे असतात. सारखा रोमॅन्स चाललेला असतो कॅन्टीन मध्ये. रोमॅन्स? वा, रोमॅन्स म्हणजे एकमेकांकडे चोरून बघतात. तिला काही भाजलं कापलं की हा लगेच जातो तुमकर मारायला, औषध लावायला. माझ्या समोर करत नसले तरी इतर लोक सांगतात ना मला. बच्चू तुझं चुकलंच. शौनक सोबत तू त्या पोरीला नोकरीला नको ठेवायला हवं होतस. अरे डॅडा, मला वाटलं की ती त्याच्या सोबत असेल तर मला तिला त्रास द्यायचा पण चान्स मिळेल. प्रत्येक काहीतरी वेगळंच होतंय. मलाच त्रास होतोय त्यांचं प्रेम बघून. डॅडा असं असं नाही चालणार, नाहीतर ते चॅलेंज जिंकतील. अरे तुझा बाप पोलिसांच्या कस्टडीत जरी असला तरी जिवंत आहे, समजलं ना. आणि तुला त्रास झालेला मला सहन होत नाही हे तुलाही माहिती आहे. मी एक प्लॅन सांगतोय, तो नीट ऐक. तुम्ही काय म्हणताय ती मला नीट व्यवस्थित कळलं नाही. हो देसाई, ओळखलं नाहीत का तुम्ही मला? अहो तुम्हाला ओळखणार नाही असं कसं होईल. माझी बायको जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तेव्हा तुम्हीच ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केलेत आणि बिल भरलं. मला अजूनही ती रक्कम लक्षात आहे. माझी पैशांची सोय झाली ना की मी तुम्हाला तुमचे पैसे परत करेन. अरे पैसे मागायला नाही आलो मी इथं. फार छोटीशी रक्कम मी भरली होती त्या दिवशी. त्या दिवशी तू माझे 2,00,000 रुपये मला परत आणून दिलेस, अगदी तुला पैशाची गरज असताना सुद्धा. अहो साहेब, त्यात काय एवढं, ते पैसे माझे कुठे होते? होय, दुसऱ्याच्या कष्टाचे पैसे म्हणजे पाप हो. अहो हे संस्कार तुमच्या जावयामध्ये उतरलेत पाटील. नाही नाही, मी कोण संस्कार करणार. त्याच्या आईमुळे पोरग गुन्हे झाले आणि बाप तर लाखात एक आहे. नाही ते सगळं ठीक आहे, पण हे काय म्हणजे फोटोग्राफर, हे व्हिडिओ शूटिंग वगैरे मला नाही कळलं. अरे तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल तुझा सत्कार करायचा होता मला. अरे लोकांना पण कळू देत की प्रामाणिक लोक या जगामध्ये आहेत ते. काय माझा मी ओळख करून देतो. मी शौनक जहागीरदार. खाताना वाचन नको. ताई अहो, आपल्या शौनकचे फोटो नाही देत रात. अग बघू. अरे मला दे अहो. हो मला पण बघू दे ना. वाच. काय एवढा काय प्रताप केलाय तुमच्या शौनकनी? साजिरी देवळाच्या पायऱ्यांवरनं पडली होती तेव्हा शौनकला पैशांची खूप गरज होती, पण तरीही त्याने त्याच्या टॅक्सीमध्ये विसरलेले कस्टमरचे 2,00,000 रुपये परत केले. तो माणूस पैशांची बॅग विसरून गेला होता
शौनकच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करायचं म्हणून त्या माणसाने घरी जाऊन सत्कार केलाय. कुणीतरी मधुकर देसाई म्हणून आहेत. आपला शौनक आहेच प्रामाणिक. खरच ही खूप आनंदाची बातमी आहे. अहो, कल्याणीच्या संस्कारात वाढलाय तो. ताईंच्या संस्कारात जसे शौनक आणि आर्या वाढले तशीच त्यांच्या संस्कारात ही पण तर वाढली आहे ना. हो, पण हिच्या डोक्यावर राजांनी आत ठेवलाय ना. नाही, माझ्यावर नका कमेंट करू तुम्ही सगळे. तुमचा शौनक ड्रायव्हर आहे आणि तो टॅक्सी चालवतो. ही गोष्ट आज सगळ्या लोकांना कळली, त्याचा विचार कर. दिव्या, कल्याणी वाईट वाटून घेऊ नकोस. लोकांची फसवणूक करण्यापेक्षा फार चांगलं काम करतोय आपला मुलगा. आणि कष्टाचं कुठलंही काम कमी प्रतीचं नसतं. शौनकच्या प्रामाणिकपणाचं कौतुक झालंय आणि हा गुण हल्ली दुर्मिळ झालाय. मी काहीतरी गोड करते, देवासमोर ठेवूया. झाला चहा बनवून साजेरी. कॉन्फरन्स रूम मध्ये मीटिंग चालू आहे, लगेच निघते. शौनक, 1-5 मिनिटांनी गल्ल्यातले 20,000 घे आणि खाली साधलेंना जाऊन नेऊन दे. त्यांना काहीतरी ऑफिसच्या कामासाठी हवेत. पाटील इथेच राहतात का? अहो, इथेच राहतात. कोण पाहिजे? कुरिअर आणले. मग द्या की इकडं. काय होत आहे दादा? काय होत आहे? एक ग्लास पाणी मिळेल का? सकाळपासून वणवण करतोय, अन्नाचा कण नाही पोटात. अरे देवा, मी पटकन चहा टाकते तुमच्यासाठी. गरम गरम चपाती आहे, हा खाऊन घ्या, जरा तरतर येईल तुम्हाला. अहो, कशाला ताई, राहू द्या. 5 मिनिटं तर जातात चहा करायला. वाचा तुम्ही आलेच घेऊन. हॅलो मॅडम, काम झालं. नीक तिकडून लगेच. आता मला शौनकला गाठायला हवं. शौनक, दिलेस तू साधलेंना पैसे? हा, म्हणजे मी गेलो होतो तिकडे, पण त्यांनी असं सांगितलं की त्यांनी पैसे मागवलेच नव्हते. मे बी काहीतरी ऐकण्यात चूक झाली असेल. तू एक काम कर, मला दे पैसे. ठीक, मोजून घेऊन. अरे, मोजायचं काय, बरोबरच असते.
सीसीटीव्ही कॅमेरा मी ऑलरेडी खराब करून ठेवला होता शौनक. आता मी तुझ्याकडून पैसे घेतले ते प्रूफच होणार नाही. या वेळेला मी फुल प्रूफ प्लॅन केला. माझ्या डॅडला जेलमध्ये पोचवलंस ना तर बघ मी तुला कसे जेलमध्ये पोचवते. साजरीला जिंकल्याचं तुझं चॅलेंज आता तुला नसणार कारण तू जाऊन बसणार जेलमध्ये. अरे अक्षरा, अगं तू कधी आलीस? खूप वेळ झाला का तुला येऊन? नाही, तुझ्या आता केरला आधी करणाऱ्या मावशी गेल्या ना तेव्हाच आली आम्ही आणि त्यांनी सांगितलं की साहेब अंघोळीला गेले. बरे चल नुसतं गरम गरम थालीपीठ खाऊ घे. काय तू थालीपीठ आणलेत? हो अक्षरा मस्त रे. एक पण अगं तू कशाला उगाच त्रास करून घेतेस? तुला मस्त रे वाटावा ना म्हणून. ऍक्च्युली काय ना, आई गावाला गेल्यापासून असं घरातलं चांगलं चुंगलं काही मला खायलाच मिळालं नाही. हा पण हे बघ तुला कशाला उगाच त्रास? छान वाटतं मला. काय अक्षरा काय छान वाटतं तुला? खरं सांगू? खरंच सांगायचं, मी पोलीस आहे कळलं? तू माझं कौतुक करतोस ना ते आवडतं मला. रिअली? हो. माझ्या नवऱ्याने माझ्या कधीच कुठल्याच गोष्टीचं कौतुक नाही केलं, ना माझ्या दिसण्याचं, ना माझ्या वागण्याचं आणि ना माझा चांगला स्वयंपाक करण्याचं. अक्षरा हे बघ तो कम नशिबी होता पण ते सोड ना, तू मला तुझा सगळ्यात महत्वाचा गुण तर सांगितलंच नाहीस. कुठला? म्हणजे तू मनाने खूप चांगली आहेस, तू उत्तम स्वयंपाक करतेस आणि तू दिसायला खूप सुंदर दिसतस आणि तुझे डोळे बोलके. हा बोला. शौनक मला पैसे दे. हा किती हवेत? अरे नाही मी तुला दिले होते ना 20,000 साधलेंना देण्यासाठी, ते पैसे परत हवे. अगं असं काय करतेस तू? ते पैसे मी तुला परत दिले नाहीत का? व्हाट, तू मला 20,000 परत दिलेस? अगं हो असं काय करतेस? या बाहेरच्या कॉरिडोर मध्ये नाही का भेटलीस मला, तेव्हा पैसे दिले तुला मी. अरे काय बोलतोय शौनक, आपण नंतर भेटलोच नाही. अगं दिव्या तू बरी आहेस ना, विसरलीस? अगं काल तू मला बाहेर कॉरिडॉर मध्ये भेटलीस, मी साधल्यांकडे जाऊन आलो, मी तुला सांगितलं की साधल्यांनी पैसे घेतले नाहीत, रादर ते म्हणाले की त्यांनी मागवलेच नव्हते पैसे म्हणून ते पैसे तू परत घेतलेस. शौनक बघ प्लीज आता खोटं बोलू नकोस. नाही मी तुमच्या सगळ्यांना चांगलं ओळखते पण शौनक अरे ठीक आहे मला मान्य आहे तुला पैशांची गरज आहे, मागायचे ना मग माझ्याकडे
दिले असते मी तुला पैसे. पैसे चोरायची काय गरज होती? तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.